आता सबस्क्राइब करा आणि बेल च बटन दाबा. सर्व काम कार्यक्रम जो निर्णय घ्यायचा क्षमता असतो ती शहर प्रमुख गट नेता यांच्याकडे असतात. नगरसेवक त्यांचा बदल त्यांच्याकडे शहर प्रमुख नेता. आता इथं काय प्रकार झाला होता, दोन गटातील माणसं आता या गटाची मदत त्या गटातील माणसं. आता एक वेळ अशी होती की बांधकाम सभापती सभापती त्याला देणार होते, पण मी ते निर्णय मान्य केले. कौशाने त्याला बोलायला भेटतो त्याला म्हणजे काहीतरी आम्ही मागे राहतो पाहू. तुम्हाला याच्या पलीकडे सांगतो की सुषमा कुलदीप जाधव आता कुठल्याही समितीवर सदस्य नाही, तरी मी माझी नाराज जाहीर नाही. एक आपला पक्ष टिकला जाईल, आपण थोडासा मागे घ्यायला होतो आणि हा पक्ष टिकला पाहिजे. हे काम कोणतं होतं, आमचं नव्हतं, हे वरिष्ठांचं काम होतं. तिथं सगळ्यांना एकत्र घ्यायला पाहिजे, सगळे समजूत कार्यकर्ते ठीक आहे. तर पण जो झाले त्याला कटले तर मी आता आमचं कटले तर तू एक वर्ष हो त्याचा राजीनामा घेऊ, आपण त्याला घेऊ. किती महिने त्याला किती महिने तर आम्हाला काय म्हणत आहे की मला दोन महिन्याचं किंवा एक दिवसाचं किंवा दोन शब्द उपणार शपथ द्या. मग नाराजीचं मुख्य कारण हेच आहे का की पद घेतलं भेटले अचानक घडलेलं आहे सर्व. याच्या आधी ज्योतिबाजी आता जेव्हा थोरवे साहेब आले होते त्यांची एक स्टेटमेंट होती की पुढच्या 5 वर्ष सुद्धा ह्याच नगरसेवकांच्या हव्या त्यांच्या काळामध्ये विकास झालेला. एका महिन्यामध्ये असं अचानक काय बोलती झालं की विकास एकदम होऊन गेला. सगळ्यात जास्त विकास जो आहे तो या बाजूला झालेला आहे, म्हणजे तुमचा गर्बी एरिया म्हणा, तुमचा एक सगळ्या वॉर्ड मध्ये ऑफ द रेकॉर्ड आमच्याकडे झालेला आहे. कामाबद्दल आम्हाला जराही त्यांचं, परंतु प्रत्येक वेळा माझा अपमान होईल गेलं, त्या गोष्टी आम्ही खूपच वाईट झाले, त्यामुळे मी हा निर्णय घेतला. एक महिन्याआधीच तुम्ही स्टेटमेंट दिलेली, एक महिन्यानंतर लगेच असं काय बदलतो सर? याचं उत्तर मी बोलतो, हे आम्ही आहे ना संसार जुळवून घेत होतो. तुम्हाला थोडक्यात सांगतो, मी साधारणतः ज्या वेळेस आम्ही पंचवटी नगरचं काम पाहण्यासाठी गेलो होतो त्याच्यावेळेस आमच्यावरती भरपूर आक्षेप झाले. यांनी असं केलं, कोणीतरी लोक आले होते काम थांबवलं, कोणीतरी नाही बरंच मराठी चॅनलनी त्यावेळेस दिलं पण होतं, आमच्या बाईक प्रदीप भावाने पण दिलं होतं. त्याच्यानंतर मी प्रसाद भाईंना पण फोन केला होता आणि अध्यक्ष मॅडमपण फोन केला. मी माझा व्हिडिओ म्हणून टाकला, बघा आपल्याकडे कोणाची नाराजी नाही, आपली सत्ता ही शिवसेनेचीच आहे, शिवसेनेची तो काम करत आहे. नगरदक्षिणे सुद्धा भरपूर ह्याच्यात मेहनत घेतलेली, सगळं मी सांगितलं होतं. आम्ही सगळं ते ऍडजस्ट करतो, पण त्याच्यानंतर पण आम्हाला लाथाडत असतील तर आम्हाला त्याच्यात पर्याय नाही. चौधरी साहेब तुम्ही बोलता लाथाडत, पण आपण जर पाहिलं तर मागच्या 30 वर्षापासून शिवसेना ही सत्ताधारीचा भाग आहे आणि तेव्हापासून तुम्ही शिवसेनेमध्ये आहात, तिथे काम करताय आणि तुमच्या प्रत्येक घरामध्ये म्हणजे एक महिला असेल तर ती कुठल्या तरी पदावरती असते किंवा तुमच्याकडे नगरसेवक पद असतं, मग असं सगळं दिलं असताना देखील शिवसेनेतनं जाण्याचं एवढं मोठं पाऊल का उचललं गेलं तुमच्याकडनं? पक्षाने आम्हाला भरपूर दिले, पक्षाने आम्हाला काही दिले असं पक्ष आमचा आक्षेप नाही. पण आता काय झालं, शिवसेना पक्ष झाला नव्हता, काम करणार ज्या शिवसेनेने आम्ही काम केलं ना तो शिवसेना पक्ष झाला, तो शिवसेना पक्ष दुपडीमध्ये विभागून द्यायला आम्ही काम करण्यासाठी करायचं. म्हणजे समजा भविष्यामध्ये जर काम करायचं म्हटलं शिवसेनेसाठी तर आमच्याकडे कोण लक्ष द्यायला जात नाही. मी म्हणून शिक्षण वाढण्याची प्रयत्न करूया, आता शिक्षणामध्ये एवढे काय माणसं वाढवूया आपण शिक्षण. माझ्या मामाने विचार कोणाला आहे की मी असं बोललो का नाही, तुम्हालाही सांगतो माझ्याबरोबर जी शिवसैनिक होती त्यांना काम देण्याची मी प्रयत्नशील होतो. मी माझ्या गावामध्ये किंवा अजून जे काम असतील त्या दोन कार्यकर्त्यांना मी कामं मिळवून दिली. प्रसाद भाई सांगितलं की बापू जी सुद्धा आहे त्यांना तुम्ही कामाला लावा. माझ्या म्हणजे मला तर्मळ आहे की आपल्या प्रत्येक शिवसैनिक सुधारला पाहिजे, प्रत्येक या सत्तेचा सहभाग सर्व शिवसैनिकांनी मिळाला पाहिजे, पण ते तसं झालं नाही. हे सगळं झालं असताना काय होतंय की याच्यामध्ये पक्ष झाले नाही. पक्ष म्हणजे आम्ही वरिष्ठांकडे ते सांगत होतो की आपण पक्ष टिकतो, आपला सत्ता येते, एक सत्ता येते, सत्तामध्ये पक्ष आपण टिकला तर पुढे सत्ता येईल. जर तुम्ही नगरसेवकांना कार्यकर्ते नाराज तर पक्ष चालणार का सर? तुम्हाला हे सांगतो मला शहर म्हणून घेऊला की तुम्हाला शहर म्हणून करतो सगळीकडे गेलो, मला सांगितलं की तुम्ही शहर झाले म्हणून शंभर करतो तुम्हाला, पण ते बी चॉकलेट होतं माझ्यामध्ये, चॉकलेट होती की चॉकलेट वाट आणि ह्याच्यामध्ये काय झालं मला कसं असतं पद भेटतं म्हणून आपण कमी म्हणे माणूस आहे, माणसाला वाटतं की त्याला पद भेटतं आपलं घ्यावं पद हे काय विषय नाही. पण त्यासाठी मी गेलो तिथं मी चॉकलेट म्हणजे याचा अर्थ तुम्ही पदमागवायचा आणि त्याच्यामध्ये तुम्ही विभागून घ्यायचं असा प्रकार चालला होता. शिवसेनेवर आमचा अजूनही प्रेम आहे, हा निर्णय घेताना आमचा छाती दगड ठेवायला लागला. मला किती अर्थ झाले माझं मला माहिती आहे, कारण हे जे झाडे ती गावाला मानवी होतो. मी अजूनही सांगतो की शिवसेनेवर माझं प्रेम आहे आणि ते प्रेम मी माझं पक्षावर प्रेम आहे विषय नाही, पण त्या पक्षावरती गडचिपी झाली, त्या गडचिपीला कंटाळून आम्ही आले. आता सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबा.